नेरूळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया क्वार्टर्स येथे राहणाऱ्या शहाजी सोनावणे यांचा अल्पवयीन मुलगा स्वप्नील याची नुकतीच प्रेम प्रकरणातून हत्या झाली. सामाजिक न्यायमंत्री बडोले, पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी स्वप्नीलच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आर्थिक मदतीसाठी मंत्र्यांनी देऊ केलेला धनादेश पीडित कुटुंबियांनी स्वीकारला नाही. मदत नको, न्याय हवा, असे शहाजी सोनावणे यांनी सांगितले. सोबतच या प्रकरणातील आरोपींसह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनासोबतच त्यांना आरोपी करावे हा खटला जलदगतीने न्यायालयात नाही तर विशेष न्यायालयात चालवावा, केंद्राच्या नवीन निकषाप्रमाणे सहाय्य करावे, तसेच सोनावणे कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी याप्रसंगी मंत्र्यांकडे करण्यात आली. जिकडे सुरक्षा यंत्रणेने त्वरित वाढ करण्याच्या सूचना यावेळी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, त्याचप्रमाणे उर्वरित विषयांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून त्वरित निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. मध्ये पोलीस जर या संदर्भामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी आम्ही पण सहमत आहोत की कदाचित पोलिसांनी वेळीच जर योग्य कारवाई केली असती तर असा दुर्दैवी प्रकार या ठिकाणी घडला नसता. आणि त्या संदर्भात योग्य कारवाई झाली पाहिजे, त्याची चौकशी पण झाली पाहिजे, ही पण मागणी रास्त आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सोनावणे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. स्वप्नील सोनावणेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्य सरकार निश्चितपणे कठोर पावलं उचलेल. बडोले साहेब आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी उद्या दोघंही भेटणार आहोत या संदर्भामध्ये आणि या पीडित कुटुंबाने ज्या काही मागण्या केलेल्या आहेत स्पेशल कोर्ट असेल, ज्यांचा दोष आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या निश्चितपणे गांभीर्याने राज्य सरकार घेईल आणि मुख्यमंत्री महोदय देखील या बाबतीमध्ये गंभीर आहेत. आम्ही दोघंही उद्या भेटून या कुटुंबाला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेऊ. दरम्यान दोषींवर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सोनावणे कुटुंबियांनी केली आहे, तर अर्थसहाय्य नको, न्याय हवा अशी भावना शहाजी सोनावणे यांनी व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट मोसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.